गोव्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सदानंद शेठ तानावडेजी, केंद्रीय मंत्री आणि गोवा निवडणुकीचे सहप्रभारी श्री किसन रेड्डीजी ज्यांच्या मॅनिफेस्टोचं अनावरण करण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित झालो, ते गोव्यातील एक अतिशय तरुण धडाडीचे आणि कल्पक असे आमदार रोहन खवटेजी या ठिकाणी उपस्थित, मंडल अध्यक्ष किशोर असनोडकरजी, ZP मेंबर कविता नाईक, सरपंच संजय पेडणेकर, स्वप्नील चोडणकर, सर्वच पंच मेंबर्स आणि पदाधिकारी आणि उपस्थित मीडियामधील माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम श्री रोहन खवटे यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचा देखील एक जाहीरनामा तयार केला आहे. खरं म्हणजे कुठलाही लोकप्रतिनिधी हा कल्पक असला पाहिजे आणि कमिटेड असला पाहिजे. ज्याच्याकडे संकल्पना आहेत, ज्याच्याकडे कमिटमेंट आहे, असा लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकतो आणि तीच कमिटमेंट ही गेली 10 वर्ष सातत्याने जरी अपक्ष निवडून आले तरी रोहन खवटे यांच्याकडे आपण बघितली. आणि विशेषतः जेव्हा ते IT मिनिस्टर म्हणून काम करत होते त्यावेळेस त्यांच्यातली कल्पकता देखील ही गोव्याला आपल्याला पाहायला मिळाली. आणि हा जो काही या ठिकाणी जाहीरनामा आहे, या मॅनिफेस्टोमध्ये त्याच्या संदर्भातलं सगळं वर्णन तर ते नंतर करतील, त्यांनी काय प्रॉमिसेस केले आहेत, त्यांचं काय विजन आहे. बट व्हॉट आय लाईक द मोस्ट इन दिस मॅनिफेस्टो इज शेवटी मॅनिफेस्टो आपण जो करतो तो पूर्ण करायचा असतो. मॅनिफेस्टो इज नॉट अ मिअर डॉक्युमेंट, इट इज अ कमिटमेंट टू द पीपल. आणि यात सगळ्यात मला जर काही आवडलं असेल तर 2014 साली आमच्या मनोहरभाईंच्या उपस्थितीत एका लहान मुलीकडनं लावलेलं झाड याचा 2021 चित्र टाकलेलं आहे. आणि तीच मुलगी आता मोठी झालेली आहे आणि त्या झाडाखाली उभी आहे. मला असं वाटतं की दिस सिम्बलायझेस फुलफिलमेंट ऑफ कमिटमेंट. केवळ झाडं लावून वृक्षारोपण करून फोटो काढण्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर ते झाड मोठं झालं पाहिजे हे कमिटमेंट मला असं वाटतं या जाहीरनाम्याचा आत्मा आहे. आणि म्हणून जाहीरनाम्याच्या संदर्भात रोहन नंतर पूर्ण आपल्याला एक्सप्लेन करतीलच, पण आय फील की एक अतिशय फ्युचरिस्टिक अशा प्रकारचा जाहीरनामा आज त्यांनी तयार केला आहे. खरं तर भारतीय जनता पक्षाने काल आपला स्टेट करता जाहीरनामा घोषित केला आणि आमच्या अध्यक्षांनी आताच सांगितलं अनेक चांगल्या गोष्टी या जाहीरनाम्यामध्ये आहेत. विशेषतः आमच्या महिला वर्गांकरता 3 मोफत सिलेंडर असतील, महिलांच्या नावानं घर व्हावीत याकरता त्यांना 2% दरानं गृहकर्ज असेल किंवा प्लॉट असतील, किंवा महिला सेल्फ हेल्प ग्रुप करता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिझनेस अपॉर्च्युनिटीज असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टी या BJP जाहीरनाम्यात आपल्याला पाहायला मिळाल. सगळ्यात महत्वाचं इतर पक्षांच्या जाहीरनाम्यातलं आणि BJP जाहीरनाम्यातला फरक असा आहे की काही पक्ष हे इथल्या तरुणाईला बेरोजगारी भत्ता प्रॉमिस करतात आणि त्यांच्या मनामध्ये आमच्या तरुणाईला जन्मभर बेरोजगार ठेवायचं, भत्त्यावर डिपेंडंट ठेवायचं. पण BJP असं सांगितलं की गोव्यातल्या तरुणाला जो या ठिकाणी नोकरी देईल
त्याचे 5,000 रुपये महिन्याचे ईपीएफचे पैसे हे सरकार त्या ठिकाणी भरणार आहे. म्हणजे वी आर स्पेंडिंग टू गिव्ह जॉब्स टू पीपल. आम्ही गोव्यातल्या तरुणाईंना आपल्या पायावर उभं करण्याकरता पैसे खर्च करतोय आणि ते जन्मभर गोव्यातली तरुणाई ही लाचार राहावी, ती सरकारवर डिपेंडेंट राहावी याकरता या ठिकाणी पैसा स्पेंड करण्याचं सांगतायत. अजून कुठेही केलं नाहीये, जिथे त्यांची राज्य आहे तिथे कुठेच केलं नाहीये, पण तरी गोव्यातल्या जनतेला आश्वासित करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय चांगला मेनिफेस्टो हा बीजेपीने दिलाय. एवढंच नाही तर दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या अंतर्गत आता जे काही अनुदान आहे हे 2,000 वरून 3,000 पर्यंत वाढवण्याचं काम हे देखील बीजेपीचं सरकार या ठिकाणी करणार आहे. विशेषतः या मेनिफेस्टोला ग्रीन मेनिफेस्टो म्हणताय, कारण बीजेपीच्या या मेनिफेस्टोमध्ये जो काल आम्ही रिलीज केलाय, गोव्याला हळूहळू पूर्णपणे या ठिकाणी कार्बन न्यूट्रल करण्याच्या दिशेनं आम्ही वाटचाल करतोय. त्याला कदाचित वेळ लागेल, पण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी वाढवणं, ट्रान्सपोर्टेशन हे क्लीन करणं, आज सगळ्यात जास्त आपल्याकडे प्रदूषण हे ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमात नव्हतं, त्यामुळे ते क्लीन करणं आणि क्लीन ट्रान्सपोर्टेशन करता मोठ्या प्रमाणात इन्सेंटिव्ह देणं. आणि काल आमचे नेते माननीय गडकरीजी इथे होते, त्यांनी तर देशामध्ये असा प्लॅन तयार केला आणि गोव्यात तो लवकर इम्प्लिमेंट करायचा आहे की या ठिकाणी पेट्रोल डिझेलची आवश्यकताच पडू नये. आमचं सगळं ट्रान्सपोर्टेशन हे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस म्हणून झालं पाहिजे आणि त्याचा एक प्लॅन देखील काल त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेला आहे. रोड कनेक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिव्हिटी, टुरिझम वाढवण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी मुद्दे आहेत. आणि विशेषतः आपण बघतोय की युरोपमधली काही देश हे त्या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटर्स म्हणूनच डेव्हलप झाली आहेत आणि त्यांची सगळी अर्थव्यवस्था ही त्या कन्व्हेन्शन सेंटर म्हणून समृद्ध होते. आणि तशाच प्रकारची क्षमता ही आता गोव्याची आहे आणि म्हणून गोव्यामध्ये गोव्याला इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर म्हणून या ठिकाणी डेव्हलप करण्याचा एक मानस हा बीजेपीचा आहे की ज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे आणि विशेषतः लोकल्सला समृद्धी येणार आहे. कारण आपण बघितलं की एक नॉन पोल्युटिंग इंडस्ट्री आहे आणि यातनं सगळ्यात जास्त पैसे पासान होतात, समृद्धी पासान होते ती लोकल्सला होते. आणि म्हणून एकीकडे मोपा एअरपोर्ट झाल्यानंतर या ठिकाणचं बॉटलनेक संपणार आहे आणि त्यामुळे आता जेवढी विमानं गोव्यात येतात त्यापेक्षा दुप्पट विमानांनी गोव्यामध्ये लँडिंग परमिशन मागितली आहे, पण एक्झिस्टिंग एअरपोर्ट हा मिलिटरीचा असल्यामुळे त्याच्यावरती परमिशन देता येत नाही. आणि मोपा झाल्याबरोबर ती परमिशन मिळेल तर नॅशनल आणि इंटरनॅशनल टुरिस्टची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढणार आहे. अशा अनेक गोष्टी 22 संकल्प भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी दिले आणि आता अंडर दॅट अम्ब्रेला या ठिकाणी आता विधानसभा क्षेत्राचा कॉन्स्टिट्युएन्सीचा देखील हा मेनिफेस्टो या ठिकाणी येतो आहे की जो एक प्रकारे मायक्रो प्लॅनिंग काय आहे पुढच्या 5 वर्षाचं ते आपल्यासमोर ठेवणार आहे. मी रोहन खावटे यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि जे चांगलं काम मागच्या काळात त्यांनी केलं आहे त्याही पेक्षा चांगलं काम येत्या 5 वर्षात ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो.